मला विचारायला आवडेल की ट्रेलर मध्ये असे वडील दिसतायत जे मुलीला रागावत आहेत, म्हणजे एक कुठेतरी धाक आहे पण ऍट द सेम टाइम तिच्यासाठीची काळजी सुद्धा त्याच्यात दिसून येते. या वडिलांच्या पात्राबद्दल काय सांगाल? प्रेम करतो तो मुलांवर. हे ओरडणारे वडील असतात ना किंवा कडक आई वडील असतात, हे कधी दुष्ट नसतात, हे खूप चांगली माणसं असतात, साधी माणसं आहेत. त्याची त्याची कुवत त्याला माहिती आहे, त्याची किती उंची उडी मारू शकतो तो ते त्याला माहिती आहे. त्यामुळे आपण म्हणतो ना की चादर बघून पाय पसरावे, त्या कॅटेगरीतला आहे तो. आणि जुन्या विचारांचा आहे, संस्कारांचा आहे, सातच्या आत मुलींनी घरात यावं अशा टिपिकल याच्यातला तो बाप आहे. म्हणजे तो वाईट आहे असं होत नाही. आता काळ बदलला आहे आणि सगळंच वेगळं झालंय, म्हणजे तेव्हाचं सगळं चुकीचं होतं असं होत नाही कधी. आता सगळं दृष्टिकोन बदलले, सगळंच बदललं म्हणून आधीच चुकीचं होतं असं होत नाही. आणि हेच ह्याचाच दोन्हीचा संगम आहे या सिनेमामध्ये. त्यामुळं त्याला मुलींची खूप काळजी आहे. हे जे काय चाललंय की मी काय डान्सच करते आता, तर ते अजूनही म्हणजे आजही काळ बदललेला नाही. आजही आत्ता शिकलेले सवरलेले मोठमोठे एज्युकेटेड घरात सुद्धा नाचणारी मुलगी डान्स सिनेमात नाटकात काम करणं हे काही फार चांगलं आहे असं न मानणारी आज खूप एज्युकेटेड लोक माझ्या पाण्यात आहे. तो तर बिचारा साधा कर्मचारी आहे, एक साधा सामान्य नोकरी करणारा माणूस आहे. त्याचा तुटपुंजा पगार, त्याचं ते जुनं घर आई वडिलोपार्जित मिळालेलं, त्याच्यात तो राहतोय. ते हे जे काही चाललेलं आहे सगळं हे त्याला नाही आवडत आणि म्हणून तो सतत ओरडत असतो. त्याच्या पाठीमागे खूप काळजी आहे, त्यामध्ये काळजीतून ते सगळं आलेलं आहे. ऐक नाही सेक्सी आहे ना उत्तर म्हटलं शरद सेक्सी आहे ना. मला ना माझे आणि शरदचे काही सिक्वेन्सेस आहेत फिल्म मध्ये जे मी आता अर्थात सांगू शकत नाही, पण रिअली फनी, रिअली फनी. म्हणजे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल आणि मला खूप मजा आली ते सीन्स त्याच्याबरोबर करताना जसे लिहिले. एक म्हणजे या निमित्ताने एक याचे आभार पण मानतो मी की आजारी असताना याचा मला फोन आला होता. तो कधी मला शरद नाही म्हणत, तो फोन केल्यावर वेगवेगळ्या नावाने असे हाका मारतो. भुमशेज लवकर बरं व्हायचं, एक सिनेमा करतोय. तेव्हापासून त्याच्या डोक्यात होतं की हा सिनेमा जेव्हा करेन तेव्हा वडिलांचा आणि मला म्हणाला चायला ते बरोबर त्या रोलसाठी. आता मी तसा दिसत नाही सिनेमात दिसतो तसा, आता पूर्णपणे बदललोय मी. पण तेव्हा जे काही झालं होतं नॅचरली त्या आजारपणानंतरचं जे माझं शरीर यष्टी माझा चेहरा माझ्या डोक्यावरचे केस आणि सगळं ते इतकं सूट होतं आणि त्याचा एवढा सुपर वापर त्यांनी केला आणि जो शब्द दिला होता आजारपणा तो शब्द त्यांनी पाळला.